Screen is visible to you or not? Yes, ma'am. Okay. So, practicals are in syllabus. The first practical is study of compound microscope. In short, we will discuss the syllabus. First, study of compound microscope. Compound microscope so working. That's a guide principle of parts. Second practical, general techniques for collection of blood. WBC, blood group, blood collect general techniques. Second practical, third practical. Third practical मध्ये काय आहे microscopic examination of epithelial cardiac muscles जसे की आपण थेरी मध्ये टिश्यूज बघितले तर इथं आपल्याला एक्झॅक्ट मायक्रोस्कोपिकली ते कसे दिसतात त्याच्या ज्या स्लाइड्स असतात हां त्या स्लाइड्स ह्या मायक्रोस्कोपच्या खाली ठेवून म्हणजे त्याच्यामध्ये बघून आपल्याला त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करायचे असतात ओके तर हे इथं आपल्याला सगळे टिश्यूज epithelial tissue, cardiac muscles, smooth muscles, skeletal muscles, connective tissue, nervous tissue. Observe karayche ahe. Tyachyanantar baga fourth practical ahe human skeleton. Ata human skeleton matlab axial skeleton and appendicular skeleton. Itha te aplyala kay karayche tasa purnapane je bones che je kay aplyala study theory madhe ahe. तर तो एक्झॅक्ट तो पार्ट कसा दिसतो त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहेत हे बोन कसं दिसतं एखादा ओके तर त्याचा पूर्ण आपल्याला स्टडी इथं करायचा त्याच्यानंतर आहे बघा फिफ्थ प्रॅक्टिकल ओके फिफ्थ मध्ये काय आहे डिटरमिनेशन ऑफ ब्लड ग्रुप डिटरमाइन करायचं त्याच्यानंतर एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट एरिथ्रोसाइट्स त्याचा सेडिमेंटेशन रेट बघायचा त्याच्यानंतर थर्ड आहे हिमोग्लोबिन कंटेंट ऑफ ब्लड आपल्या ब्लड मध्ये जे काही आपल्या हिमोग्लोबिनचं कंटेंट आहे ओके तर ते नॉर्मल रेंज मध्ये आहे की नाही म्हणजे ते कसं आपल्याला डिटरमाइन करता येतं तर हा एक्सपेरिमेंट आपल्याला इथे आहे त्याच्यानंतर ब्लीडिंग टाइम आणि क्लॉटिंग टाइम तर तो आपल्याला स्टडी करायचा ब्लड आपलं किती वेळाने क्लॉट होतं किती वेळ आपलं ब्लड ब्लीडिंग होत राहते तर तो टाइम आपल्याला स्टॉप वॉच युज करून काउंट करायचा आहे त्याच्यानंतर आहे बघा सिक्स्थ प्रॅक्टिकल त्याच्यामध्ये डिटर्मिनेशन ऑफ डब्ल्यूबीसी काउंट तर इथं व्हाईट ब्लड सेल्स जे आहेत तर त्याचा आपल्याला काउंट डिटरमाइन करायचा आहे ओके इथं आपल्याला ब्लड सॅम्पल लागणार आहे त्याच्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ आरबीसीज रेड ब्लड सेल्स काउंट डिटरमाइन करायचं त्याच्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ डिफरेंशियल काउंट ऑफ ब्लड तर हे देखील आपल्याला एट प्रॅक्टिकल मध्ये डिटरमाइन करायचं डिफरेंशियल काउंट जो काही असेल तो आपण त्या त्या प्रॅक्टिकला स्टडी करूया त्याच्यानंतर नाइन्थ आहे रेकॉर्डिंग ऑफ ब्लड प्रेशर तर ब्लड प्रेशर आपलं रेकॉर्ड करायचंय ते बाय युजिंग स्फिग्मोमॅनोमीटर तर ते कसं करायचं असतं तर हे आपण नाइन्थ एक्सपेरिमेंट मध्ये बघणार आहोत त्याच्यानंतर आहे बघा टेन्थ एक्सपेरिमेंट रेकॉर्डिंग ऑफ बॉडी टेम्परेचर तर इथं आपल्याला थर्मामीटर जो काही क्लिनिकल थर्मामीटर असतो तर त्याच्याने आपल्याला आपलं बॉडी टेम्परेचर चेक करायचंय तुम्हाला माहिती का नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती असतं 37 डिग्री ओके गुड तर ते टेम्परेचर आपल्याला चेक करायचं आहे तो देखील एक्सपेरिमेंट आहे त्याच्यानंतर पल्स रेट हार्ट रेट रेस्पिरेटरी रेट हे सगळं चेक करायचंय त्याच्यानंतर इलेव्हन्थ आहे इलेव्हन्थ काय रेकॉर्डिंग ऑफ पल्स ऑक्सिजन जे बघा आता ऑक्सिमीटर युज करून सगळ्यात करत आहेत कोरोनामुळे तर ते ऑक्सिजन त्याच्यामध्ये येतं बघा SpO2 तर ते आपल्याला रेकॉर्डिंग कसं म्हणजे ते कसं चेक करायचं असतं हे देखील आपल्या इथं स्टडी आहे त्याच्यानंतर आहे रेकॉर्डिंग फोर्स ऑफ एअर एक्सपेल्ड युझिंग पीक फ्लोमीटर तर पीक फ्लोमीटर युज करून रेकॉर्डिंग करायचं ओके फोर्स ऑफ एअर एक्सपेल्ड ची काय एअर एक्सपेल होती तर ती आपल्याला सुद्धा काउंट म्हणजे किती आहे ते रेकॉर्ड करायचे त्याच्यानंतर आहे बघा थर्ड तर इथं आपल्याला हाईट वेट चेक करायचं आहे आणि BMI करायचं आहे त्याच्यानंतर 14th आहे स्टडी ऑफ व्हेरियस सिस्टीम्स आता ज्या सिस्टीम्स आपण थेरी मध्ये डिटेल मध्ये बघणार आहोत तर त्या सिस्टीमचा स्टडी आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही थेरी मध्येच व्यवस्थित केल्या
तर तुम्हाला इथे काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आता इथं एक्झामला कसे क्वेश्चन्स येतात या सिस्टीम्स वरती, तर इथं तुम्हाला चार्ट किंवा चार्ट तुम्हाला प्रोव्हाइड केले जाते, तर त्या चार्ट वरून तुम्हाला किंवा एखादं मॉडेल असतं तर त्याच्यावरून तुम्हाला त्याची कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम त्याच्यामधले जे काही पार्ट्स आहेत, तर कोणतीही सिस्टीम, मी तर एक्झाम्पल दिलं कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम, तर कोणत्याही सिस्टीमचं तिथं तुम्हाला लिहावं लागणार ते पार्ट, त्याचं डिस्क्रिप्शन, हे सगळं तुम्हाला लिहावं लागणार आहे. ओके, तर त्यामुळे तुम्ही थेअरी मध्ये जेव्हा आपला तो टॉपिक चालू असेल तेव्हा तुम्ही लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल डबल डबल करायची गरज लागणार. ओके, हा टिश्यूचा पार्ट म्हणा, बोन्सचा पार्ट, ओके, आणि हे का सिस्टीम्स आहेत, तर या तुम्ही थेअरीला केलं तर इकडे काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. आणि हे ब्लडचे जे आहेत तर ते फक्त परफॉर्म करायचे आहे जास्त करून, तर ते फक्त जरा थोडे डिफिकल्ट प्रॅक्टिकल आहेत एक चार पाच, नाहीतर बाकीचे खूप सिम्पल सिम्पल प्रॅक्टिकल आहेत. तर बघा आजच्या प्रॅक्टिकल, आजच्या प्रॅक्टिकल आपण काय करू, फर्स्ट प्रॅक्टिकल पूर्ण घेऊया स्टडी ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. ओके, तर बघा आपला फर्स्ट एक्सपेरिमेंट आहे टू स्टडी द कंपाऊंड मायक्रोस्कोप. ओके, याचा एम आहे टू स्टडी द कंपाऊंड मायक्रोस्कोप. तर याच्यासाठी आपल्याला बघा रिक्वायरमेंट काय आहे, रिक्वायरमेंट फक्त एका मायक्रोस्कोपची आहे. ओके, आणि त्याच्यानंतर थोडीशी त्याची थेअरी घ्यावी लागते. तर थेअरी मध्ये काय म्हटलंय त्यांनी, कंपाऊंड मायक्रोस्कोप इज अन इंट्रिकेट गॅदरिंग ऑफ कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. तर इथं काय सांगितलं फक्त, तर कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये काय असतं, तर तीन लेन्सेस असतात. ओके, कॉम्बिनेशन, लेन्सेस कॉम्बिनेशन असतात आणि ते काय करतात, लेन्सेस हायली मॅक्झिमाइज अँड मिनिमाइज इमेज. तर ते आपल्याला मॅक्झिमाइज करतात आणि मॅग्निफाय करतात इमेज. ओके, कशाची, तर फॉर एक्झाम्पल आता बघा मायक्रोस्कोपिक लिव्हिंग एंटायटीज कुठल्या असतात, मायक्रोस्कोपिक लिव्हिंग एंटायटीज ज्या आपल्या आपण नेकेड आयने बघू शकत नाही, तर ते आपण कसे बघतो मायक्रोस्कोप आहे. तर कोणते कॉम्प्लेक्स डिटेल्स त्याचे जे काही असतात, आता बघा आपण टिश्यूचा स्टडी केला, सेल्सचा स्टडी केला थेरीमध्ये, तर ते सेल किंवा टिश्यू तर हे आपण मायक्रोस्कोप खाली बघण्या म्हणजे त्याचे जे काही कंपोनंट्स असतात सेल्सचे किंवा टिश्यूचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर ते बघण्यासाठी आपल्याला या कंपाऊंड मायक्रोस्कोपचा यूज होतो. बघा सिम्पल आहे, कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये काय असतं, तर लेन्सेसचं कॉम्बिनेशन असतं आणि ते काय करतात, तर हायली मॅग्निफाईड करतात इमेज. कशाची, तर मायक्रोस्कोपिक एंटायटीज, लिव्हिंग एंटायटीज. आता बघा हे सेल्स वगैरे लिव्हिंग आहेत, तर त्या सेल्सचा स्टडी करण्यासाठी त्याच्यातले जे काही कंपोनंट्स आहेत, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे जे आपण नेकेड आयने बघू शकत नाही, तर ते बघण्यासाठी या मायक्रोस्कोपचा यूज होतो. ओके, ही झाली याची थेअरी. त्याच्यानंतर बघा कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये कुठले पार्ट्स असतात, तर कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये मेनली दोन पार्ट्स असतात. बघा म्हणजे मेनली जसं डिवायडेशन केलं त्याच्यात पार्ट्स असतात भरपूर, पण मेनली डिवाइड काय केले, मेकॅनिकल पार्ट्स आणि ऑप्टिकल पार्ट्स. बघा दोनच आहेत, मेकॅनिकल पार्ट्स आणि ऑप्टिकल पार्ट्स. आता मेकॅनिकल पार्ट्स कुठले आहेत बघा, फर्स्ट आहे बेस. ओके, तर बेस म्हणजे काय, जो आपण मायक्रोस्कोप, सगळ्यांनी मायक्रोस्कोप बघितलाय का? यस मॅम, यस मॅम, यस मॅम, यस मॅम. ओके, तर जो काही खालचा पार्ट असतो जो आपण सरफेस वर ठेवतो, त्याच्यामुळे आपल्याला मायक्रोस्कोप सरफेस वर ठेवता येतो, तर तो म्हणजे बेस किंवा त्याला अजून नाव दिले फूट. तो कसा असतो, यू शेप्ड स्ट्रक्चर, इट इज अ यू शेप्ड स्ट्रक्चर, आणि तो काय करतो, सपोर्ट द एंटायर वेट ऑफ द कंपाऊंड मायक्रोस्कोप. जे काही पूर्ण वेट आहे मायक्रोस्कोपचं त्याला काय करतो, तो सपोर्ट करतो, जे की आपण सरफेस वर एखादा ठेवू शकेल. ओके, बघा सगळ्यात खालचा पार्ट असतो बेस, त्याला काय म्हणायचं अजून फूट, जो की यू शेप्ड स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट असतो आणि त्याचं काम काय, सपोर्ट द एंटायर वेट ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. तर तो काय करतो, सपोर्ट करतो एंटायर वेट ला. त्याच्यानंतर आहे बघा सेकंड पार्ट, इन्क्लायनेशन जॉईंट. तर इन्क्लायनेशन जॉईंट काय आहे, तर आता बघा इथं काय सांगितलं, वेअर इन द आर्म इज अ फास्ट ट्रॅक टू द कंपाऊंड मायक्रोस्कोप पिलर. आता जो कंपाऊंड मायक्रोस्कोपचा आर्म असतो, ओके, तर ते बघा दोन्ही जोडलेलं असतं. आता मी तुम्हाला याच्यानंतर व्हिडिओ दाखवेल, त्याच्यात तुम्हाला समजेल की तो आर्म काय असतो, तो साईडला आपण ज्याला धरतो
ओके तर तो आम आहे तर त्याच्यावर काय होतं त्याच्यामध्ये आणि खाली जो काही जॉईंट होतो दोन्हीमध्ये तर त्याला काय म्हणायचं इन्क्लायनेशन जॉईंट ओके तर मायक्रोस्कोप कॅन बी टायटल युझिंग द इन्क्लायनेशन जॉईंट तर इन्क्लायनेशन जॉईंटला काय होतं तर ते टायटल होतं म्हणजे तो इन्क्लायनेशन जॉईंट म्हणजे समजलं का सिम्पल जो आर्म आहे मायक्रोस्कोपचा तर तो मायक्रोस्कोपच्या पिलरला अटॅच झालेला असतो त्याला इन्क्लायनेशन जॉईंट म्हणतात त्याच्यानंतर थर्ड पार्ट आहे नोज पीस नोज पीस काय तर ते सर्क्युलर्स असतात आणि रोटेट होतात बरोबर रोटेट मेटल पार्ट दॅट इज कनेक्टेड टू द बॉडी ट्यूब ऑफ लोअर एंड तर बॉडी ट्यूबला हे मेटल प्लेट मेटलचा जो पार्ट आहे तर तो कनेक्ट असतो आणि तो काय होतो मुवमेंट म्हणजे सर्क्युलर होतो म्हणजे तो फिरू शकतो की नोज पीस हॅज थ्री होल्स त्याला तीन होल्स असतात वेअर इज द ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस आर एम्बेडेड तर तिथे तीन ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस प्रेझेंट असतात त्याला तीन लेन्सेस असतात बघा नोज पीस हा सर्क्युलर असतो आणि तो काय असतं रोटेटिंग मेटल मेटल पार्ट असतो तो कनेक्ट असतो कशाला बॉडी ट्यूबला आणि काय होतं द नोज पीस हॅज थ्री होल्स तीन होल्स असतात वेअर ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस तिथे प्रेझेंट असतात ओके अटॅच असतात त्याच्यानंतर बघा फोर्थ पार्ट आहे बॉडी ट्यूब काय द अप्पर पार्ट ऑफ आर्म ऑफ मायक्रोस्कोप जो काही अप्पर पार्ट आहे मायक्रोस्कोपचा तर त्याच्यामध्ये अप्पर पार्ट जो आहे मायक्रोस्कोपचा तर तिथे काय असतं कंपेरिज हॉलो आणि ट्युब्युलर स्ट्रक्चर हॉलो किंवा हॉलो आणि ट्युब्युलर हॉलो म्हणजे काय तर पोकळ रिकामा असतं ओके तर तिथं ट्युब्युलर स्ट्रक्चर प्रेझेंट असतं त्याला काय म्हणायचं बॉडी ट्यूब तर बॉडी ट्यूब कॅन बी शिफ्टेड डाऊन अँड अप युझिंग द ऍडजस्टमेंट नॉब नॉब तर बघा आपण नॉब पुढे बघणार आहोत पण त्या ऍडजस्टमेंट नॉबने काय होतं तर ती बॉडी ट्यूब जी आहे तर ती ऍडजस्ट होत असते त्याच्यानंतर बघा फिफ्थ आहे फाईन ऍडजस्टमेंट नॉब फाईन ऍडजस्टमेंट नॉबचं काय आता हे जे दोन नॉब प्रेझेंट आहे त्या दोन्ही नॉबचं वर्किंग वेगळं आहे बघा फाईन ऍडजस्टमेंट नॉब आणि कोर्स ऍडजस्टमेंट नॉब तर फाईन ऍडजस्टमेंट नॉब जी आहे तर ती काय आहे स्मॉलर नॉब आहे विच इज यूज फॉर शार्प अँड फाईन फोकसिंग तर ही ऍडजस्टमेंट साठी यूज केली जाते आणि कशासाठी शार्प अँड फाईन फोकस येण्यासाठी त्या ऑब्जेक्ट जो ठेवला आहे आपण त्याला फॉर अक्युरेट अँड शार्प फोकसिंग साठी फाईन ऍडजस्टमेंट नॉब यूज केली जाते ओके त्याच्यानंतर आहे दुसरी नॉब कोर्स ऍडजस्टमेंट नॉब इट इज अ लार्ज नॉब ही कशी आहे कोर्स ऍडजस्टमेंट नॉब आहे फाईन ती आहे ती स्मॉल आहे आणि कोर्स ऍडजस्टमेंट ती आहे लार्ज आहे दॅट इज ती कशासाठी यूज केली जाते मुव्हिंग द बॉडी ट्यूब डाऊन अँड अप ही जी काही कोर्स ऍडजस्टमेंट नॉब आहे तर ती जी काही बॉडी ट्यूब आहे तर ती मुवमेंट त्याची करण्यासाठी अप डाऊन ओके अशी मुवमेंट करण्यासाठी आणि ऑब्जेक्ट एक्झामिन करण्यासाठी म्हणजे ऍडजस्ट करण्यासाठी या कोर्स ऍडजस्टमेंट नॉबचा यूज होतो बघा मेकॅनिकल पार्ट्स आहेत कंपाऊंड मायक्रोस्कोपचे फर्स्ट आहे बेस जो की बेसला असतो आणि तो वेट कंपाऊंड मायक्रोस्कोपचा आहे त्याला ते करतो सपोर्ट करतो आणि सर्फेसला अटॅच असतो त्याच्यानंतर आहे सेकंड इन्क्लायनेशन जॉईंट इन्क्लायनेशन जॉईंट काय आहे तर तो ते जॉईंट असतं आर्मला आर्म्स आणि त्या जो काही पिलर आहे मायक्रोस्कोपचा त्याला ओके तर थर्ड आहे नोज पीस ओके नोज पीस काय तर ते रोटेटिंग मेटल प्लेट्स ना म्हणतात आणि नोज पीस सर्क्युलर ते मुवमेंट होत म्हणजे आपण फिरू शकतो ते आणि शेप पण त्याचा असा सर्क्युलर असतो आणि ते किती असतात तर तीन असतात ओके तीन होल्स प्रेझेंट असतात आणि ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस त्याला अटॅच असतात त्याच्यानंतर फोर्थ आहे बॉडी ट्यूब काय तर ती अशी हॉलो म्हणजे पोकळ ट्यूब्युलर स्ट्रक्चर असतं बॉडी ट्यूबचा आणि तो काय असतो अप्पर पार्ट जो आर्मचा आहे तर तो या बॉडी ट्यूबला अटॅच असतो अँड बॉडी ट्यूब कॅन बी शिफ्टेड डाऊन अँड अप युझिंग द ऍडजस्टमेंट नोब तर ते काय होतं मुवमेंट होते त्याची अप अँड डाऊन बाय युझिंग द नोब्स कोणता नोब तर कोर्स ऍडजस्टमेंट नोब ओके आणि दोन प्रकारचे नोब असतात फाईन ऍडजस्टमेंट आणि कोर्स ऍडजस्टमेंट फाईन ऍडजस्टमेंटने काय होत तर तो एकतर स्मॉलर असतो आणि शार्प आणि फाईन फोकस करण्यासाठी त्याचा यूज होतो आणि सिक्स्थ आहे कोर्स ऍडजस्टमेंट नोब लार्ज हा कोर्स ऍडजस्टमेंट नोब असतो तो काय असतो लार्ज नोब असतो युज फॉर मुव्हिंग द बॉडी ट्यूब डाऊन अँड अप
अप डाउन कर लेफ्ट साइड पण हा कोर्स ऍडजस्टमेंट नोब यूज केला जातो मेनली कोर्स ऍडजस्टमेंट नोब त्याच्यानंतर बघा ऑप्टिकल पार्ट्स आहे तर ऑप्टिकल पार्ट्स आयपीस फर्स्ट पार्ट आहे आयपीस सेकंड आहे मिरर आणि थर्ड आहे ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस हे काय आहेत ऑप्टिकल पार्ट्स बघा तर फर्स्ट आहे आयपीस लेन्स त्याला काय म्हणायचं असं ऑक्युला आयपीस लेन्स और ऑक्युला बघा आयपीस लेन्स काय ऍट द टॉप ऑफ द बॉडी ट्यूब आता बॉडी ट्यूब म्हणजे आपल्याला माहिती झालं तर त्याच्या टॉपला A lens is implanted which is known as eyepiece. Sita ka set lens present at the top of body tube. A lens is there which is called as eyepiece. On the rim of eyepiece there are certain markings. Tar ty eyepiece var markings astat 5x, 10x, 15x. Ata hi 5x mhanje kay? Tar 5 times ti magnify karta image la, okay? 5 pat tacha asa mhanta yel. 5 times त्याच्यानंतर 10 टाइम्स आणि 15 टाइम्स त्याला सेन्स ऑफ 5x 10x 15x दिस इंडिकेट्स द मॅग्निफिकेशन पॉवर ते काय आहे त्याची मॅग्निफिकेशन पॉवर आहे 5x 10x ओके त्याच्यानंतर द ऑब्जेक्ट मॅग्निफाइड इमेज कॅन बी ऑब्जर्व विथ द हेल्प ऑफ आयपीस तर ऑब्जेक्टची जी काही मॅग्निफाइड इमेज आहे तर ती या आयपीस थ्रू ऑब्जर्व होत असते आयपीसचा आणि आपल्या आयचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतो त्याच्यामुळे काय आयपीसला असं नाव दिले आयपीस ओके ही अशी लेन्स आहे जिथे आपल्या आयचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतो बघा आयपीस लेन्सला काय म्हणायचं असं ऑक्युलर ऍट द टॉप ते प्रेझेंट असतं बॉडी ट्यूबच्या लेन्स इज प्लांटेड विच इज नोन एज आयपीस तर बॉडी ट्यूब जी आहे त्याच्या टॉपला हे लेन्स असते त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं आयपीस आणि आपल्याला आयचा कॉन्टॅक्ट येतो On the rim eyepiece, there are certain markings. The eyepiece will be markings such as 5x, 10x, 15x. 5x means 5 times magnified. It's another 10x means 10 times. 15x means 15 times. Okay. Then he kai aste magnification power aste. And object magnification image, but kai karto ya che through observe karto ya eyepiece cha. Eyepiece contact aste mo ya na eyepiece na hai. Okay. त्याच्यानंतर आहे बघा सेकंड मिरर मिरर काय तर अ मिरर इज फाउंड अटॅच विथ टू द पिलर तर जो काही पिलर आहे तर त्याला अटॅच असतो हा मिरर जो आपण बघितला त्या इन्क्लिनेशन जॉईंट आपण बघितला तो पिलरला जॉईंट असतो तर तिथं त्या पिलर कशी मिरर असतो किंवा असं म्हणता येईल लोअर एंड ऑफ आर्म जो काही आर्म आहे तर त्याच्या लोअर एंडला हा मिरर प्रेझेंट असतो आणि हा मिरर कोणता असतो तर कॉनकेव मिरर असतो ओके कॉनकेव ज्याला तुम्ही मराठीत अंतर्वक्र ओके असं म्हणता कॉनकेव मिरर ऑन वन साइड अँड द प्लेन मिरर ऑन द अदर साइड दुसरीकडे काय असतं प्लेन मिरर असतो अदर साइडनी कॅन बी युज्ड फॉर रिफ्लेक्शन ऑफ लाईट रेज इन टू द मायक्रोस्कोप ओके त्याच्यानंतर बघा थर्ड पार्ट आहे हा मिरर खूप इम्पॉर्टंट असतो या मिरर थ्रू लाईट ऍडजस्ट होत असते ओके रिफ्लेक्शन लाईट रेस या मिररमुळे होत असत त्याच्यानंतर बघा थर्ड आहे ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस ऍट द बॉटम ऑफ बॉडी ट्यूब देर आर टू ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस तर तिथं बॉटमला बॉडी ट्यूबच्या दोन ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस प्रेझेंट असतात विच आर कनेक्टेड टू द रिव्हॉल्व्हिंग नोज पीस या ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस जे काही आपण नोज पीस म्हणलं जे सर्क्युलर असतं त्याच्यामध्ये तीन होल्स असतात तर त्या होल्सला अटॅच काय असतं ह्या ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस असतात थ्री ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस तर त्या थ्री ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस कुठल्या एक असते ऑइल इमर्शन ऑब्जेक्टिव्ह तर सेकंड असते हाय पॉवर ऑब्जेक्टिव्ह आणि थर्ड लो पॉवर ऑब्जेक्टिव्ह किंवा 10x लो पॉवर ऑब्जेक्टिव्ह ओके हा या तीन असतात त्याच्यानंतर समजले का पार्ट सगळ्यांना येस मॅम ओके हे पार्ट्स आहेत त्याच्यानंतर आपण एक्झॅक्ट वर्किंग बघूयात कंपाऊंड मायक्रोस्कोपचं तर बघा व्ह्यू इन टू द आयपीस जेव्हा आता आयपीस हा वरचा पार्ट आहे तर त्याच्यामध्ये काय होतं व्ह्यू आपण तिथून बघायचं आयपीस थ्रू रिअरेंज द मिरर जो काही मिरर आहे खाली प्रेझेंट तर तो काय करायचा मिरर ऍडजस्ट करायचंय त्यातून काय झालं पाहिजे लाईट पास झाली पाहिजे इन टू द मायक्रोस्कोप म्हणजे जो काही आपला ऑब्जेक्ट आहे तर त्याच्यावर लाईट येण्याचं काम या मिररमुळे होत असतं ओके बघा सगळ्यांना माहित आहे मिरर वरून लाईट ट्रान्सफर होत असते
तर त्या मायक्रोस्कोप खाली जो आपण स्लाईडवर ऑब्जेक्ट ठेवला तर त्याला काही केस लाईट प्रेझेंट लाईट येत नसते ड्यू टू अब्सेन्स ऑफ लाईट. तर काय होतं जिकडे या मिररमुळे दुसरीकडे असलेली लाईट त्याच्यावर ट्रान्सफर होत असते. ओके तर हे मिररचं मेन पॉइंट मेन काम आहे. ओके व्ह्यू इन टू जेव्हा आपण आयपीस मधून बघणार त्याच्यानंतर काय करायचं त्याच्यामध्ये रिअरेंज करायचं मिरर पहिल्यांदा व्यवस्थित लाईट पास होते का मायक्रोस्कोप मध्ये द मिरर लेन्सेस स्टेज आणि स्लाइड्स. तर बघा लेन्सेस ज्या आहेत त्या तीन असतात त्याच्यानंतर स्टेज ज्याच्यावर आपण स्लाइड ठेवत असतो आणि स्लाइड्स ओके ज्याच्या ज्याने आपण क्लिपनं फिट करत असतो शुड बी क्लीनड क्लीन अँड क्लिअर्ड विथ डस्ट सॉरी क्लिअर असलं पाहिजे डस्ट त्याच्यावर प्रेझेंट नसली पाहिजे. त्याला पूर्ण आपण क्लीन करायचं पहिल्यांदा मिररला लेन्सेस ज्या आहेत त्या आयपीएस लेन्सला सुद्धा क्लिअर क्लीन करायचं आहे आणि त्याच्यानंतर स्टेज आणि स्लाइड स्लाइड सुद्धा क्लीन असली पाहिजे तरच आपल्याला व्यवस्थित ऑब्झर्व होणार आहे. प्लेस द स्लाइड इन द मिडल ऑफ स्टेज तर मिडलला काय करायचं आपण ही स्लाइड ठेवायची आहे. त्याच्यानंतर काय सिक्युअर द स्लाइड विथ क्लिप्स तर क्लिप्स ने काय करायचं ती सिक्युअर करायची दोन्ही साईडनी कशासाठी तर त्याची मुवमेंट झाली नाही पाहिजे. आता समजा आपण एखादं एक्सपेरिमेंट करतो सॉरी एक्सपेरिमेंट नाही आपण एखादं एखादं ऑब्झर्वेशन करतोय तर त्यावेळेस आपण व्यवस्थित लावलेली असते स्लाइड पण ती आपण दुसऱ्याने दाखवताना काही काही वेळेस ती हलू शकते तर आणि पूर्ण डिस्टर्बन्स होतात आणि आपल्याला पुन्हा ऍडजस्ट करावं लागते. तर त्याच्यासाठी काय करायचं तर या ज्या क्लिप्स असतात तर त्या लावून घ्यायच्या त्याला. ओके त्याच्यानंतर आहे बघा नोज पीस जो नोज जे नोज पीस आहे तर ते काय करायचे ऍडजस्ट करायचे कसे तर लो पॉवर ऑब्जेक्टिव्ह अलाइन्ड विथ ऑब्जेक्टिव्ह फोकस प्लेन ऑन द स्लाइड तर ते सुद्धा व्यवस्थित लो पॉवर ऑब्जेक्टिव्ह जे आहे तर ते पहिल्यांदा आपण घ्यायचं आणि त्याच्यातून काय फोकस व्यवस्थित येतोय का स्लाइडवर हे बघायचं आहे. त्याच्यानंतर बघा द कोर्स ऍडजस्टमेंट नोब जो कोर्स ऍडजस्टमेंट नोब आहे जो अपवर्ड आणि डाऊनवर्ड शिफ्ट करू शकतो आपण तर तो काय करायचा ऍडजस्ट करायचा कुठून आपल्याला व्यवस्थित इमेज दिसते जवळून की लांबून. ओके काही काही वेळेस खूप जवळ नेल्यावर सुद्धा आपल्याला व्यवस्थित दिसत नाही तर ते काय करायचंय ऍडजस्टमेंट नॉबनी मूव करून ते अपवर्ड किंवा डाऊनवर्ड ते ऍडजस्ट करायचं आहे त्याच्या म्हणजे स्लाइडच्या जवळ किंवा लांब जसं फोकस येईल तसं. त्याच्यानंतर टर्न द फाईन ऍडजस्टमेंट नोब बाय मुव्हिंग अपवर्ड अँड डाऊनवर्ड टू गेट क्लिअर अँड शार्प इमेज ऑफ ऑब्जेक्ट अंडर फोकस. तर काय करायचं टर्न करायचं फाईन ऍडजस्टमेंट नोब जो फाईन ऍडजस्टमेंट नोब असतो तर तो काय करायचंय मूव्ह करायचाय अपवर्ड किंवा डाऊनवर्ड तो सुद्धा कशासाठी तर शार्प इमेज आपल्याला दिसण्यासाठी. All minute details of the object are observed under the microscope on the low power objective. जी low power objective आहे तर ती आपण सुरुवातीला घेतली तर त्याच्यामधून आपल्याला सगळे म्हणजे जे काही मायन्यूट डिटेल्स आहेत ऑब्जेक्टचे तर ते व्यवस्थित दिसले पाहिजेत आणि आपल्याला त्याच्यावरून डायग्राम स्केच करायला येते. ओके तर nose piece is now turned. नोज पीस काय करायचं आता तीन लेन्स आहेत तर ती काय करायची टर्न करायची दुसरी घ्यायची आपल्याला तीन आहेत त्यातली दुसरी घेणार तर त्यातली कोणती घ्यायची हाय पॉवर ऑब्जेक्टिव्ह अलाइनिंग विथ ऑब्जेक्ट तर काय करायचं ते हाय पॉवर ऑब्जेक्टिव्ह युज करायचं ते दुसरं जे काही आहे नोज पीस तर ते युज करायचं आणि पुन्हा ऍडजस्ट करायचं फाईन ऍडजस्टमेंट नो इज कॅन ऍज मच एज पॉसिबल टू ब्राईटन प्रिसाइज व्ह्यू ऑफ द ऑब्जेक्ट तर तो काय करण्यासाठी ऑब्जेक्ट आपल्याला व्ह्यू व्यवस्थित क्लिअरली दिसण्यासाठी जे काही नोब्स आहेत फाईन ऍडजस्टमेंट नोब आणि दुसरा कोर्सर ऍडजस्टमेंट नोब याच्याने काय करायचं ऍडजस्ट करायचं आणि हाय पॉवर मध्ये काय असतात द डिटेल्स ऑफ ऑब्जेक्ट आर ऑब्झर्व जे काही डिटेल्स आहेत म्हणजे एकदम कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तर ते या हाय पॉवरनी दिसतात. ड्रॉ द नेसेसरी डायग्राम्स तर आपण एखाद्या आता ऑब्झर्व करतो टिश्यू तर ते टिश्यू जसं ऑब्झर्व होत आहे त्याच्यामध्ये तसं आपल्याला साईड बाय साईड डायग्राम काढायची अँड द कोर्स ऍडजस्टमेंट नॉब शुड नॉट बी युज्ड वेन द ऑब्जेक्ट इज बिंग एक्झामाइन्ड इन द हाय पॉवर ऑर इन कॅन क्रश द स्लाइड. बघा कोर्स ऍडजस्टमेंट नॉब जो आहे
तर तो इथं यूज नाही करायचा. जेव्हा आपण हाय पॉवर यूज करतो तर त्यावेळेस काय करायचं, तर जो फाईन ऍडजस्टमेंट नॉब आहे फक्त तोच यूज करायचा. कोर्स ऍडजस्टमेंट नॉब आहे तो यूज करायचा नाही. बघा ही झाली प्रोसिजर. बघा पहिल्यांदा सिम्पल आहे प्रोसिजर. याच्यामध्ये आयपी फक्त आपल्याला स्टडी बघायचा आहे कंपाऊंड मायक्रोस्कोपचा. तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय बघणार आहे, आयपीस मधून आपण बघत असतो. ओके, व्ह्यू ऑफ आयपीस. त्याच्यानंतर जो काही मिरर आहे तो ऍडजस्ट करायचा आहे विथ ऍडेक्युएट लाईट. आणि मिरर, लेन्सेस, स्टेज आणि स्लाइड्स हे सगळे आहेत. तर ते काय करायचे, पहिल्यांदा क्लीन करायचे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिरर ऍडजस्ट करता आला पाहिजे. मिरर थ्रू लाईट येत असते. विदाऊट लाईट आपल्याला काहीच ऑब्झर्व होणार नाही. प्लेस द स्लाइड इन द मिडल ऑफ स्टेज. तर जे जो काही स्टेज आहे तिथं काय करायचं, स्लाइड ठेवायची आहे. त्याच्यानंतर सेक्युअर करायचं आहे क्लिप्सनी दोन्ही साईड. का तर ते मूव्ह होऊ नये. बऱ्याचदा आपल्याकडून मूव्ह होते. नो स्पेस इज ऍडजस्टेड इन सच अ वे दॅट. तर काय करायचं, नो स्पेस ऍडजस्ट करायचा पहिल्यांदा लो पॉवर ऑब्जेक्टिव्हवर. त्याच्यावर तीन असतात बघा. तर यातलं पहिल्यांदा लो पॉवर ऑब्जेक्टिव्हवर ते हे करत ऍडजस्ट करायचं आहे आणि ऑब्जेक्ट फोकस करायचं जो काही स्लाइडवर आहे. त्याच्यामध्ये काय करायचं, लो पॉवर ऑब्जेक्टिव्हला कोर्स ऍडजस्टमेंट नॉब तो काय करायचा, जो अपवर्ड किंवा डाऊनवर्ड आहे होतो तर तो आपण त्याची मुवमेंट करायचे, ज्यातून स्लाइड जो काही आपली आहे टिश्यूची वगैरे तर ते आपल्याला व्यवस्थित दिसली पाहिजे असं मुवमेंट मूव्ह करायचा तो कोर्स ऍडजस्टमेंट नॉब. त्याच्यानंतर बघा टर्न द फाईन ऍडजस्टमेंट नॉब. जो काही फाईन ऍडजस्टमेंट नॉब आहे तर तो सुद्धा मूव्ह करायचा आहे. कशा, जेव्हा आपण लो पॉवर ऑब्जेक्टिव्ह येत असतो तेव्हा लक्षात ठेवा दोन्ही नॉब आपल्याला फिरवायचे आहे, म्हणजे मूव्ह करायचे आहे. तर ते अपवर्ड किंवा डाऊनवर्ड मूव्ह होणे, तर आपल्याला जसं पाहिजे तसं ते आपण मूव्ह करायचं, ऍडजस्ट करता येईल. शार्प इमेज क्लिअरली म्हणतो आपण तर ती दिसली पाहिजे. त्याच्यानंतर बघा ऑल मायन्यूट डिटेल्स ऑफ द ऑब्जेक्ट आर ऑब्झर्व्ड अंडर द लो पॉवर ऑब्जेक्टिव्ह नेसेसरी डायग्राम ऑर स्केच. जे काही आपल्याला लो पॉवर ऑब्जेक्टिव्हवर जे सांगितले मायन्यूट डिटेल्स ऑब्जेक्टचे, तर ते पहिल्यांदा आपण स्केच करून घ्यायचे डायग्राम. त्याच्यानंतर बघा हाय पॉवर ऑब्जेक्टिव्हवर जे काही नोज पीस आहे तर ते टर्न करायचं. त्याच्यानंतर काय करायचं, ह्याच्यामध्ये फक्त फाईन ऍडजस्टमेंट नॉब हाच फक्त हे करायचा आहे, मूव्ह करायचा आहे, दुसरा मूव्ह करायचा नाही. कशासाठी, टू गेट ब्राईट अँड प्रिसाइज व्ह्यू ऑफ ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर हाय पॉवर काय, तर डिटेल्स ऑफ ऑब्जेक्ट आर ऑब्झर्व. जे काही डिटेल्स ऑब्जेक्टचे आहेत तर ते आपल्याला ऑब्झर्व करायचे आहेत आणि ते काय करायचे, ड्रॉ करायचे नेसेसरी डायग्राम. जे काही आपल्याला जास्त मॅग्निफाय करून पाहिजे होत्या तर ते आपण काय करायचं, ड्रॉ करायचे. द कोर्स ऍडजस्टमेंट नॉब शुड नॉट बी युज्ड वेन द ऑब्जेक्ट बिंग एक्झामिन्ड इन हाय पॉवर. ओके, बघा कोर्स ऍडजस्टमेंट नॉब इथं युज करायचा नाही, फक्त फाईन ऍडजस्टमेंट नॉब युज करायचा जेव्हा आपण हाय पॉवरवर ठेवेल नोस्टिस. ओके, हा होता एक्सपेरिमेंट. खूप सिम्पल आहे. याचा रिझल्ट मग आपण काय लिहिणार, तर याचा स्टडी केलाय म्हणून द स्टडी ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोपी इज डन. ओके, तर मी तुम्हाला समजण्यासाठी एक व्हिडिओ दाखवेल. ओके, तर याचा तुम्हाला व्हॉइस नाही, आवाज नाही येत, ऑडिओ फक्त व्हिज्युअल आहे. बघा हा मायक्रोस्कोप आहे. सगळ्यांनी बघितलंय का असं मायक्रोस्कोप? हो मॅडम. ओके, तर हा मायक्रोस्कोप आहे. याचे आपण डिफरंट पार्ट बघणार. बघा हा आर्म, आर्म म्हणत होते मी कौशिक, तर तो आर्म आहे. हो का, या आर्मची काय होतीये, आपण आपल्याकडे मुवमेंट करू शकतो किंवा म्हणजे तो बेंड होऊ शकतो मायक्रोस्कोप. हा आहे तो आयपीस आहे, ज्याच्यातून आपल्याला बघा असे स्ट्रक्चर्स दिसणार जेव्हा आपण ऑब्झर्व करू तेव्हा एखादं, आणि ते आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. हा हे आहे बॉडी ट्यूब. ही आहे बॉडी ट्यूब. बघा इथला पार्ट होता, यांनी सेपरेट करून दाखवलेला आहे. हे बॉडी ट्यूब, जी हॉलो ट्यूब म्हणलं होतं
रिकामी असते पोकळी आणि ही आर्मला अटॅच असते तर ही काय आहे हॉलो बॉडी ट्यूब ओके हॉलो बॉडी ट्यूब आहे त्याच्यानंतर हे आहेत ते हा हे आहेत ते नोज पीस आहेत हे आणि यालाच हे मी म्हणत होते मेटल प्लेट असते ती आणि याला तीन होल्स असतात हे जे आहे आता इथं दिसतंय ओके हे होल्स असतात याला लेन्सेस अटॅच असतात त्यालाच काय म्हणायचं ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस हे पूर्ण आहे ते नोज हे आहे याला जे अटॅच आहे ते ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस आहेत हा ही आहे आयपीस जे आता दाखवली हे झालं ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस त्याच्यानंतर ही आहे आयपीस बघा याच्यातून आपण बघत असतो जेव्हा ह्याचा पूर्ण कॉन्टॅक्ट आपल्या आयशी येत असतो ओके तर त्याच्यामुळे त्याला काय आयपीस नाव आहे आणि याच्या थ्रू आपण सगळ्या गोष्टी सगळे जे काही आपण सॅम्पल्स ठेवले खाली म्हणजे स्लाइड आहे तर ती ह्याच्या थ्रू आपण ऑब्झर्व करत असतो ही बॉडी ट्यूब हे मूव होतात सर्क्युलर मोशननी ओके नोज पीस हे सुद्धा आपण काढू सेपरेट करू शकतो आयपीस या ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस आहेत तीन ते म्हटलं 10x 15x 5x ते सगळ्या बघा इथं कॉन्वेक्स लेन्सेस असतात याला तुम्हाला जनरल इन्फॉर्मेशन साठी ते यूज होईल हे काय करते शॉर्ट फोकल लेंथ ऑब्झर्व करते हे आय पीस आहे ठीक आहे ओके तर बघा या मायक्रोस्कोप वर इथं आय पीस प्रेझेंट असतात हा जो आहे इथे ऍडजस्ट करतो जो मोठा आहे तर तो काय आहे जे आपण ऍडजस्टमेंट नोब म्हणत होतो कोर्स ऍडजस्टमेंट नोब तर तो इथे असतो आणि फाईन इथे असतो ओके जो मोठा असतो जनरल लक्षात ठेवा आता मायक्रोस्कोप तुम्ही जेव्हा युज करणार आहात तेव्हा तुम्हाला समजून जाईल जो मोठा असतो तो कोर्स ऑब्जेक्टिव्ह सॉरी कोर्स ऍडजस्टमेंट नोब आणि लहान असतो तो फाईन ओके तर जेव्हा हे जे आहेत हे तीन ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस असतात इथं स्टेज असतो या स्टेजला क्लिप्स असतात ही स्लाइड मूव होऊ नये म्हणून ओके आणि ही स्लाइड ओके या स्टेजवर आपण ठेवत असतो याच्यावर जे काही सॅम्पल आहे किंवा आपण एखादी रेडीमेड स्लाइड आहे तर ती ठेवत असतो टिश्यूची वगैरे त्याच्यानंतर बघा हा मिरर या मिररने काय होतं तर या मिररने लाईट ऍडजस्ट होत असते या मिररने काय होतं लाईट ऍडजस्ट होत असते आणि हा आहे तो आर्म आहे ओके आणि हा जो आहे मेकॅनिकल पार्ट मध्ये काय काय बघितलं होतं हा बेस त्याच्यानंतर हा आर्म बघितला होता बॉडी ट्यूब आय पीस ओके हा स्टेज ह्या काय आहेत नोज पीस आहे नोज पीस आहे त्याच्यानंतर इथं ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस आहेत तीन ज्याला तीन होल होते त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस होत्या त्याच्यानंतर इथं स्लाइड आहे तर ती मूव होऊ नये म्हणून कधीही क्लिप ऍडजस्ट केले जातात दोन नोब प्रेझेंट असतात कोर्स ऑब्जेक्टिव्ह कोर्स ऍडजस्टमेंट नोब आणि फाईन ऍडजस्टमेंट नोब इथं मिरर प्रेझेंट असतो या मिरर थ्रू काय होतं लाईट ऍडजस्ट होते आणि हा बेस आहे तो काय यू शेप्ड आहे ओके आणि आता ती इन्क्लायनेशन जॉईंट जो म्हणलं होतं मी ओके तर तुम्हाला समजलेलं आहे काय सगळं ओके आय वॉन्ट एव्हरी वन रिस्पॉन्स मम्मी कशी झोपते ओके तर याचं वर्किंग करताना आपण वर्किंग बघा बघूयात आपण इन शॉर्ट मध्ये
इथं आपण काय करत असतो, एक पहिल्यांदा काय करायचं, मायक्रोस्कोपच्या ह्या ज्या काही स्लाइड्स इथं स्लाइड मिरर आणि ज्या लेन्सेस आहेत आयपीस आहेत, तर तो पहिल्यांदा काय करायचंय, क्लीन करायचंय. क्लीन करायचंय पूर्ण, त्याच्यावर जरा सुद्धा डस्ट प्रेझेंट नाही राहिला पाहिजे. जर डस्ट प्रेझेंट असेल तर तोच आपल्याला इथं आयपीस मध्ये दिसणार आहे. जर इथे असेल डस्ट तर तसंच इथे दिसणार आहे आपल्याला. मिरर जर व्यवस्थित क्लीन असेल तर लाईट येणार नाही व्यवस्थित मायक्रोस्कोप मध्ये. त्याच्यानंतर बघा, हे क्लीन करायचे आणि हे जो काही आयपीस आहे त्याच्यातून ही जी स्लाइड आहे तर ती ऑब्झर्व करायची. पहिल्यांदा काय करायचं, ती स्लाइड या स्टेज वरती, ओके, हा जो स्टेज आहे मायक्रोस्कोपचा त्याच्यावरती ठेवायची आहे. ती फिट करायची आहे कशानी, तर या क्लिपनी. त्याच्यानंतर काय करायचंय, या आयपीस मधून बघायचं आहे आणि या नोब यूज करून, कोर्स आणि फाईन जे काही नोब आहेत तर ते यूज करून पहिल्यांदा जी लो हे आहे पॉवरची मॅग्निफाईड लेन्स आहे तर त्याच्यातून पहिल्यांदा बघायचं आहे. त्याच्यातून ऍडजस्ट करायचं आहे मिरर सुद्धा लाईट व्यवस्थित येईल असं, आणि ते बघायचं आहे जे आहे ते. आणि जे स्ट्रक्चर, फॉर एक्झाम्पल एखादा टिश्यूचं स्ट्रक्चर आहे तर ते आपल्याला इकडे ड्रॉ करायचे आहे तसे डायग्राम. ओके, त्याच्यानंतर काय करायचं, दुसरं जे हाय पॉवर आहे मॅग्निफाईड लेन्स तर ती हे टर्न होत असतं तर ही आपण इथं घेणार. आणि ते त्याच्यातून बघताना काय करायचं, तर फक्त एकच नोब यूज करायचा. कोणता? तो कोर्स ऍडजस्टमेंट नोब. तर त्याच्यातून बघायचं आणि नंतर इथं मिरर पण त्यानुसार ऍडजस्ट करायचा. आणि जे काही कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर किंवा त्यातलं काही सेल किंवा त्याचे कॉम्पोनंट्स जे आहेत तर ते आपण इथं बघायचे व्यवस्थित. ओके, कुणाला काही प्रॉब्लेम आता याच्यामध्ये? नो मॅम. नो मॅम. ओके, तर